नमस्कार मित्रांनो, माझं नाव कुंदन आणि स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलचं नाव आहे भिंगरी कॅम्पर लाईफ मराठी. वेल, जर तुम्ही याच्या आधीचा व्हिडिओ बघितला असेल तर मी जेवढा आता तुम्हाला पावना धरणाचा सनराईजचा व्ह्यू दाखवण्यासाठी उत्सुक आहे तेवढाच तुम्ही सुद्धा तो बघण्यासाठी उत्सुक असाल. पण जर तुम्ही नसेल व्हिडिओ बघितलेला तर पहिले मी इथे लिंक देतोय, त्यावर जाऊन आधीचा व्हिडिओ बघून या. त्याशिवाय तुम्हाला या व्हिडिओची काहीच लिंक लागणार नाही. आणि जर बघून आलेला असाल तर मी आता तुमचा अजिबात जास्त वेळ घेणार नाहीये. निघूया आपण डायरेक्टली. ठिकाण आहे पावना धरणाचे बॅकवॉटर्स. तारीख आहे 13 मार्च सोमवारची सकाळ आणि वेळ साधारण 6:30-7 वाजताची, म्हणजे नुकतंच असं तांबडं फुटायला लागलंय म्हणतात ना तशी वेळ. सो निघूया डायरेक्टली पावना धरणावर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. किती वाजलेत एक्झॅक्ट? 7:45. उठायचं? हो, उठावंच लागेल. झोपेत गुड मॉर्निंग बोलते. कोण? आमची गुड मॉर्निंग नाही झाली अजून. समोर व्ह्यूच नाहीये. वाव, माझ्या फोनची बॅटरी ऑलमोस्ट डाऊन झाली, 1-2% उरली आहे. त्याच्यामुळे आता प्रियांकाच्या फोनमध्ये शूट करतोय. पण सकाळचा हा व्ह्यू तर तुम्हाला दाखवल्याशिवाय नाही राहू शकत मी. हे टेंटमधनं बाहेर आल्यानंतर जो फ्रेशनेस फील होतो ना, इट्स समथिंग डिफरंट. लुक एट दिस. लोकेशन पण असं आहे ना, तो पाठीमागे दिसतोय ना या डोंगराच्या मागचा, तो तुंग किल्ला आहे. त्याच्यानंतर हा समोर दिसतोय पाठीमागे, हा लोहगड आहे. ह्याच्या राईट साईडला इथे मागे विसापूर पण आहे आणि हे पूर्ण पावना धरण बॅकवॉटर्स. इकडे हा मोरगिरी किल्ला. असं सगळ्या बाजूनी किल्ल्यांच्या मध्ये होतो, पण एकदम युनिक लोकेशन. सूर्याकडे बघत राहावं असं वाटतं ना, काय सुंदर दिसतंय. बाय द वे, आता मी पूर्ण किचन परत सेटअप करून ठेवलंय, सगळं परत ओपन केलंय, रेडी करून ठेवलेलं आहे. प्रियांका आता वॉशरूमला गेली आहे. इथे याच्या पाठीमागे टॉयलेट्स आहेत, तिथे गेली ती फ्रेश व्हायला. आल्यानंतर चहा आणि नाश्त्याचा कार्यक्रम आपला सुरू होईल आणि चहा आणि नाश्ता झाल्यावर लगेचच निघायचं आहे. अराउंड 8:30 टार्गेट ठेवलं आहे आम्ही. आत्ता वाजलेत 7, 1.5 तास आहे आपल्याकडे. 8:30 पर्यंत चहा नाश्ता करून निघायचं, म्हणजे 10:30-11 पर्यंत घरी पोहोचू. सो दॅट घरी गेल्यानंतर इवाची आंघोळ होईल आणि शाळेत ती वेळेवर जाऊ शकेल. पण सध्या तरी शांत बसून याचा आनंद घेऊया आपण. तसंही प्रियांका इथपर्यंत दुसरं काही करू नाही शकत. चहा बनवू शकतो, पण मला पण ब्रश करायचं आहे, पण कंटाळा आला आहे ब्रश करायला. म्हणजे असं शांत बसायची इच्छा होती, ब्रश थोड्या वेळाने करू. हे आमचं चालतं फिरतं बाथरूम, याच्यामध्ये सगळी व्यवस्था असते. ब्रशपासून फेस वॉश, बॉडी वॉश, शॅम्पू, नेल कटर, पेपर सोप, रेझर, तेल, काय पाहिजे ते फक्त घ्यायचं, कुठेही अडकवायचं. पाण्याची व्यवस्था पाहिजे फक्त. आणि जर आंघोळच करायची असेल, म्हणजे बॉडी वॉशच वापरायचं असेल, तर कुठेतरी शेल्टर पण पाहिजे. बघू किती फ्रेश झालीस फेस वॉशनी. बघू बघू इकडे बघ, गोरी झाली ना, फेस वॉश लावलं तिने. आता मेकअप चालू, पुढचा 1/2 तास काय बघायला नको आता. वा वा, किती छान. चल मला ब्रश करू दे, कॅमेरा धरून बसायला वेळ नाही मला. झाली झाली आमची सकाळ झाली.
गुड मॉर्निंग. चल ये राहू दे, परत जायला लागेल. इकडे बघ किती छान आहे. सकाळी सकाळी मस्त एवढं छान सगळं बघायचं तर ते सोडून वरती झोपून राहिली. कॅम्पिंगला आल्यावर झोपायचं नाही, घरात झोपायचं. कॅम्पिंगला आल्यावर बाहेर बसायचं. रात्री घाबरत होतीस ना, आणि मी पण. हे काय कुकर का घेऊन फिरतीये मारायला मला? उपमा बनवायला. आमच्याकडे भांड्यांचे ऑप्शन्स कमी आहेत, त्याच्यामुळे कुकर मध्ये उपमा. मग काय, ऑब्व्हियसली तेवढूशा किचन मध्ये सगळं ठेवायचं तर सांभाळायला लागणार ना. तसं हळूहळू कढई लंगडी सगळं येणार आहे त्याच्यात, है ना. माणसांना बसायला जागा नाही उरणार, त्या मधल्या पण रोजच्या सीट काढून टाकूया. भांडी आता उपमा आणि चहा दोन गोष्टी बनणार आहेत आपल्या. जस्ट टू गिव्ह यू अन आयडिया, मी तुम्हाला एक बेसिक सांगतो. कधी पण असं जर कॅम्पिंगला तुम्ही जर कार घेऊन आलात, म्हणजे जर अशी तुम्ही कार बनवलीत, इन्स्पायर वगैरे झालात आमच्यापासून, तर कार पार्क करताना एकदम लेवल सरफेस शोधायचा आणि पूर्वेला तोंड करून पार्क करायची. त्याचं कारण असं, पूर्वेला तोंड करून पार्क केली ना की टेंट आपला असा उघडतो उत्तर दक्षिण, किचन येतं पश्चिमेला, म्हणजे संध्याकाळच्या वेळी जास्तीत जास्त वेळ उजेड राहील आणि सकाळच्या वेळी जास्तीत जास्त वेळ सावली राहील. म्हणजे आता नाश्ता वगैरे पूर्ण बनेपर्यंत इकडे काही ऊन येणार नाही आहे, टेंटची सावली पडणार आणि निघताना शेवटी टेंट फोल्ड करायचं. हा खूप झालं ज्ञान, भूक लागली. आता चहा बनव ना आधी, तू आधी उपमा बनवायला घेतलास. उपम्याची तयारी जरा जास्तच जोरात चालली आहे आमची. मी रवा बसतोय, मी सगळं चिरती आहे, त्यामुळे आम्ही आता नवीन कॅमेरामन घेतलेला आहे. कोण आहे कॅमेरामन? कोण आहे? इवा. इवा, थांबा थांबा, मी कॅमेरामन दाखवतो. हा बघा कॅमेरामन. हा रवा, हा कांदा आणि टोमॅटो, हे पाणी आणि बंद केलं गॅस. हा असा आमचा सगळ्यांचा मिळून उपमा. परत रोल चेंज झालेत आमचे. आता इकडे मास्टर शेफ फोडणी घालतात सगळं कटिंग विटिंग झाल्यावर, आणि ज्युनियर शेफ मटर निवडतात. झाले का मटर निवडून? हा उपमा झाल्यावर देशील ना तो वरण टाकायला. लवकर 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 लवकर. पूर्ण फॅमिली एकत्र नाश्ता बनवते. वा, घरात असं होत नाही कधी. घरात युवा तर अजूनपर्यंत झोपलेली असते. मी उठलो की एकतर काहीतरी काम चालू असतं, जर पी सीवर काही लावायचं असेल, म्हणजे डिझाईन वगैरेचं काम असेल तर ते चालू होतं, नाही तर मग काहीतरी असा टाईमपास चालू असतो. पण युवा मटार फोलते घरी, त्यामुळे तिला ते आवडते काम. माझा उपमा रेडी झालेला आहे आणि आता कुंदनचा चहा सुरू झालाय. इवा मॅडम इज टेकिंग सन बाथ. हाय. हॅलो. कसं वाटतंय? मस्त मस्त ना. काय एकदम आयटीत झोपली आहेस ग? मस्त कोवळ्या उन्हात बसून सामुदायिक नाही पारिवारिक नाश्ता करतोय. मी एकाच प्लेटमध्ये घेतलाय उपमा काढून आणि तिघं मिळून खातोय. आणि मस्त बनलाय उपमा, फॉर अ चेंज, कधी नव्हे तो छान बनलाय. थँक्यू. आणि चहा पण मस्त बनलेला, पण मी बनवलेली कुठली गोष्ट आवडत नाही ना हिला, त्यामुळे आज चहा पण नकोसा झाला. ओके ना, कशी तोंड वाकड करते. मला चहा आवडला आणि मला तो जास्त झालेला फक्त. राहू दे, अर्धा तर मीच प्यायला त्यातला, काय फायदा. जाऊ दे आता आपण. मी तिच्या सारखा नाही, मी चांगलं झालं तर चांगलं बोलतो. आता आपण उपमा खाऊया आणि निघूया, कारण 9 वाजायला आलेत, नाही तर युवाच्या शाळेत डायरेक्ट मधल्या सुट्टीत पोचू आम्ही. आणि रोज सकाळी युवाच्या मागे आमची धडपड चालू असते की उन्हात जाऊन बस, उन्हात जाऊन बस. आज मस्त इकडे चटईवर झोपून सनबाथ घेतलाय तिने. Bye.
पाया पाय टाकून. हा फोटो बघायचे. हा फोटो टाकतो स्क्रीनवर मी. ऑलमोस्ट 10:15 आता आणि निघालोय आम्ही ऑलरेडी. थोडं सगळं वाईंड अप करताना घाई घाई झाली कारण मॅडमच्या शाळेमुळे. हिला सुट्टी असती ना तर सगळं आरामात केलं असतं आम्ही. पण आता काय करणार, शाळेत तर जायचंय, शाळा बुडवायची नाही. आता टेंट कसा उघडायचा आणि कसा बंद करायचा ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण. सो आता रिटर्न जर्नी तेवढाच, साधारण 2 तासाचा. आणि परत एकदा आपल्याला चान्स आहे माहितीये का. आता वाजलेत 10:15 आणि ती वंदे भारत एक्सप्रेस काकांनी सांगितलंय की सकाळी 10 ते 10:15 मध्ये येते तिथे. आता पण मुश्किल आहे, बहुतेक तरी मिसच होणार आहे आता पण. पण ट्राय करूया तरी सुद्धा. इवा कसा वाटला कॅम्पिंगचा एक्सपिरियन्स तुला सकाळी उठल्यावर डॅम बघायला? मग आता परत दुसरीकडे कुठे कॅम्पिंगला जायचं की नाही जायचं? जायचं ना. आवडलं ना तुला कॅम्पिंगला जायला असं कार वरती झोपायला? निघायला एवढी घाई झाली ना कि मी रात्री झोपताना जीन्स काढून ठेवलेली, शॉर्ट्स घातलेली, परत जीन्स घालायची पण लक्षात नाही राहिली माझ्या. मी शॉर्ट्स वरच निघालो आता लक्षात आलं म्हणजे. किंवा पण नाईट ड्रेस वरच आहे, फक्त प्रियांकानी कपडे बदलले कारण ऑब्व्हियसली ना आता ती मोठी झाली आहे. मेकअप केल्याशिवाय ती कॅमेरा समोर कशी येईल सगळी काहीही. ये बघू जरा समोर, ये बघ आपल्या तिघांमध्ये कशी तू उठून दिसशील बघ. ये जरा अशी मध्ये, तिघांमध्ये मी एकटीच झोपाळलेली दिसते, खूप झोपाळली. आता पण 10 मिनिटच लेट झालोय फायनली. वाजलेत आता किती माहिती, बरोबर 10:26 आणि 10:15 इथून ट्रेन पास झाली. काल पण 10 मिनिटासाठी मिस झालो, आज पण 10 मिनिटासाठी मिस झालो. बाय द वे आता पण एक काम करूया, कॅमेरा बंद करून पटकन घरी पोचूया कारण जाऊन अजून तयारी व्हायची आहे माझी. त्यामुळे बाकीच्या गप्पा आता घरी पोचल्यावर. सध्या आराम. 12:15 आणि घरात पोचून आम्ही व्यवस्थित तयार झालेले आहोत वेळेवर. एक शेंडी बांधून झाली आहे, दुसरी शेंडी बांधून व्हायची. हा तेच. सो सक्सेसफुली आम्ही टाइमात घरी आलेले आहोत. ही आमची सिया. काय घेऊन आली, चॉकलेट? मला चॉकलेट, मला पण पाहिजे, मला पण पाहिजे चॉकलेट. चॉकलेट दे दे, पाहिजे मला. फायनली आता शांत बसायला मिळालंय. ऑलमोस्ट 3:30 11:30 आम्ही खाली पोहोचलो, 11:30 घरात आलो. पटापट 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 इवाचं आवरलं. 12:12 तिला रेडी केलं, 12 तिला शाळेत सोडायला गेलो. म्हणजे 12 शाळेत सोडलं, तोपर्यंत प्रियांका लगेच स्वतःचं आवरून जेवणाच्या मागे लागली. आणि आता जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर शांतपणे बसलोय आणि प्रियांका ऑलमोस्ट झोपली आहे, झोपायच्या तयारीत आहे. सो पहिलाच एक्सपिरियन्स होता हा कार कॅम्पिंगचा. म्हणजे असं नाही की पहिलाच व्हिडिओ बनवलाय आम्ही याच्या आधी एक्सपिरियन्स केला. आमच्यासाठी पण आउटडोअर असा कार सोबत कॅम्पिंग आणि किचनचा एक्सपिरियन्स पहिलाच होता. सो मला माहित नाही कसा तुम्हाला कसा वाटलाय बघायला. आम्हाला तर खूप मजा आली ना नक्कीच. तर याच्यामध्ये अजून काही इम्प्रुव्हमेंट्स तुम्ही सुचवू शकता की काय करायला पाहिजे किंवा काय बघायला आवडेल तुम्हाला व्हिडिओजमध्ये, किंवा एखादी गोष्ट जर तुम्हाला बघायला कंटाळा आला असेल की नाही ही गोष्ट एवढी इंटरेस्टिंग नाही वाटली तर तसंही सांगा. सो दॅट इथून पुढे काय शूट करायचं, काय दाखवायचं, कसं एडिटिंग करायचं याबद्दल पण थोडंसं आम्हाला गायडन्स मिळेल. सो या व्हिडिओवर तुमची कमेंट, एक तरी कमेंट, जर तुम जेवढे व्ह्यूज आहेत ना या व्हिडिओवर तेवढी कमेंट्स दिसायला पाहिजेत. प्रत्येकाने एक तरी कमेंट करा, तेवढं करा आमच्यासाठी, तर हे व्हिडिओज इथून पुढे जास्त चांगले बनतील. चॅनलवरचा पहिलाच व्हिडिओ आहे, म्हणजे चॅनलवरचा पहिला नाही पण चॅनलचं नाव बदलल्यापासूनचा पहिलाच व्हिडिओ आहे. सो लाईक करा, सबस्क्राईब करा जर केलं नसेल अजून तर, आणि इथून पुढचे व्हिडिओज नक्की बघा. खूप खूप काही करायचंय, खूप वेगवेगळे अनुभव घ्यायचे आणि तुम्हाला पण दाखवायचेत. सोबत याल तर हे कॅम्पर लाईफ एकदम एकदम असं ह्यूज लेवलला घेऊन जाऊ आपण. हा ब्लॉग इथेच संपवूया आता कारण
खरं तर थोडासा दमायला झालंय, सवय नाही ना एवढ्या धावपळीमध्ये सगळं करायची, त्यामुळे थोडासा आता आम्ही पण आराम करतो. आता हे पण आम्ही अजून ठरवलेलं नाहीये की ब्लॉगच्या शेवटला काय बोलायचं. सुचवा सुचवा काहीतरी, बघा कमेंट करण्यासाठी बरंच काय काय दिलं मी, सुचवा काहीतरी. चलो बाय बाय.